याहो तर राज्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी आता बघूयात. देशी विदेशातल्या काही महत्वाच्या घडामोडी झटपट. भाजपचे महासचिव अमित शहा चिथावणीखोर विधानावरून अडचणीत आलेले आहेत. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये प्रचारादरम्यान भाषण करताना त्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी केलेल्या विधानात अमित शहांनी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारचा बदला घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचं म्हटलंय. बटन दाबून अपमानाचा बदला घ्या असं ते म्हणाले. दरम्यान याविरोधात काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून अमित शहा यांना अटक करण्याची मागणी केली आहे. वादग्रस्त वक्तव्यावरून राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे अडचणीत येण्याची चिन्ह आहेत. राजस्थानातील कैरोली येथील सभेत बोलताना त्यांनी इम्रान मसूद यांनी मोदींवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. निवडणुकानंतर कळेल कुणाचे तुकडे होतील असं वक्तव्य यावेळी वसुंधरा राजे यांनी केल्यानं ते अडचणीत येण्याची चिन्ह आहे. विदर्भात आघाडीनं प्रचाराचा धडाका पाहायला मिळाला. भंडारा आणि नागपुरात आघाडीच्या सभा पार पडल्या. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एका व्यासपीठावर होते. युपीए 3 सत्तेत आल्यास अन्न सुरक्षा विधेयकाप्रमाणे आरोग्य सुरक्षा विधेयक आणू अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. इतिहासाच्या ज्ञानावरून नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या काँग्रेसचे राहुल गांधीच इतिहास विसरले. बेल्लारीतल्या सभेत राहुल गांधींना इतिहासाचा विसर पडला. आई आणि आजी बेल्लारीत निवडणूक लढल्याचं राहुल यांनी म्हटलं. शिवपुरीच्या सभेत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी राहुल गांधींच्या करिअरवर हल्लाबोल केलाय. मुलाची राजकीय कारकीर्द हाच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा 1 पॉइंट अजेंडा असल्याची टीका त्यांनी केली आहे. काँग्रेस भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी काल गांधीनगरमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. मतदारसंघावरून झालेल्या वादानंतर आलेल्या कटुतेनंतर अडवाणींनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा उमेदवारी अर्ज भरून अंतर्गत संघर्ष नसल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी अडवाणींनी मोदींच्या नेतृत्व गुणाचं कौतुक करताना मोदी हे देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनीही लखनौमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उत्तर प्रदेशातील लखनौ मतदारसंघातून राजनाथ सिंग लोकसभा निवडणूक लढतायत. या मतदारसंघातून 3 वेळा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी निवडून आलेले आहेत. या ठिकाणाहून यंदा लालजी टंडन यांच्याऐवजी राजनाथ सिंग यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भाजपच्या नेत्या उमा भारती आजारी आहेत. त्यांना ताप आल्याचं एका प्रेस नेटद्वारे सांगण्यात आलंय. उमा भारती आज झांसीमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. जनता दल युनायटेडनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. शरद यादव यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. त्याचप्रमाणे मोदी हे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष कशी कामगिरी करतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पश्चिम बंगालमध्ये हा पक्ष रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करेल असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलाय. त्यामुळे निवडणुकीनंतर तृणमूलची ममता कुणावर असेल याला फार महत्व असणार आहे. पहिल्यापासूनच वादाच्या घेऱ्यात सापडलेले काँग्रेसचे उमेदवार नवीन जिंदाल पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात विरोधकांच्या निशाणावर आहेत. निवडणूक आयोगाची दिशाभूल करणं आणि खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप त्यांच्यावरती होतोय. कुरुक्षेत्रमधून इंडियन बहुजन संदेश पार्टीचे उमेदवार कांता अदालिया यांनी पत्रकार परिषदेत जिंदाल यांच्या विरोधात कागदोपत्री पुरावे असल्याचा दावा केलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.